नगर तालुक्यातील चास शिवारातील एका हॉटेल व्यावसायिकाचे बंद घर चोरट्यांनी दिवसा फोडून सुमारे 10 तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 20,000 रक्कम असा 4,10,000 ऐवज चोरून नेलाय. सदरची घटना ही सकाळी 10 ते दुपारी 1:45 सुमारास घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात रात्री 12:15 घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंबादास विश्वनाथ फलके यांनी फिर्यादी दिली. फलके यांनी त्यांच्या राहते घर बुधवारी सकाळी 10 बंद केले होते. त्यानंतर चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील 5 तोळ्यांचा सोन्याचा नेकलेस, 3.5 तोळ्याचा सोन्याचा राणीहार, 1.5 तोळ्याचे सोन्याचे कानातले टॉप्स, 1/2 तोळ्याची सोन्याची अंगठी व 20,000 रोकड असा 4,10,000 ऐवज चोरून नेला. सदरचा प्रकार दुपारी 1:45 सुमारास उघडकीस आलाय. त्यानंतर फलके यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली. पोलीस अधीक्षक संपत भोसले, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पथकासह घटनास्थळी थेट भेट दिली. फलके यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रंजित मारक करत आहेत. दरम्यान गेली काही दिवसांपासून नगर तालुक्यातील गावात दिवसा घरफोडी होण्याचे प्रमाण वाढले असून गुन्ह्याचा तपासही लागत नाहीये. घरफोड्या करणाऱ्या टोळीला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर.